नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या चॅनलवर मनापासून स्वागत करते तर गणपती बाप्पा आलेला आहे आणि त्याच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं तर मी आज तुमच्यासाठी मस्त असे खवा मोदक दाखवणार आहे तर हे मोदक फक्त आपण मिल्क पावडर पासून बनवणार आहोत की ह्यासाठी आपल्याला अजिबात दूध किंवा अजून दुसरं काहीही लागत नाही चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन ला अजूनही केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर आता इथे एक मी पॅन ठेवलाय त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तूप घालून घेते तूप थोडस विरघळलं की त्यामध्ये आता मी पाऊन वाटी किंवा पाऊन कप इतकं दूध घालून घेतले तुम्ही हे जे प्रमाण आहे हे कोणत्याही वाटीनं किंवा कोणत्याही कपानं करू शकता तर तूप आणि दूध हे छान असं मिक्स झालं की गॅस थोडासा बारीक करायचा दुधाला थोडीशी उकळी येत असतानाच आपण ह्यामध्ये आता आपण एक कप इतकी मिल्क पावडर घालून घेतोय ही मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची किंवा कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता इथं मी नेस्ले ह्या ब्रँडची वापरले तर एक कप अशा पद्धतीने मी ही मिल्क पावडर सगळी घालून घेतली आणि ह्या दुधामध्ये आपण नीट अशी मिक्स करायची लक्षात ठेवा मिल्क पावडर घालताना गॅस जो आहे तो अगदी बारीक ठेवायचा नाहीतर मिल्क पावडर तळाशी लागायला सुरुवात होते बऱ्याचदा आपण बाहेरून खवा वगैरे आणतो पण त्यामध्ये भेसळ वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही अशी घरीच मस्त असे खवा मोदक करू शकता कुणाला ओळखणार देखील नाहीत की तुम्ही हे मिल्क पावडर पासून बनवलेत इतके सुंदर असे मोदक तयार होतात आणि हे मोदक खाल्यानंतर बाप्पा तर खूप खुश होणारच आहे तर छान असं मिक्स झाल्यानंतर बघा आता एक दोन मिनिटं ठेवून आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आता आपण एका मध्ये हे जे मिश्रण आहे हे काढून घ्यायचं आता हे जे मिश्रण आहे आपल्याला छान असं खव्यासारखं दिसतंय खूप सॉफ्ट किंवा अगदी कि मऊसूद झालेला आहे त्यामध्ये आता आपण गोळीसाठी साखर घालणार आहोत तर इथं मी दोन ते तीन चमचे साखर वापरले तर ही तगार वापरले की जी मिठाईमध्ये वापरतात ती वापरले ह्याला बुरा देखील म्हणतात जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिठी साखर जरी वापरली तरी देखील चालू शकेल आता असा गोळा बनतो हो का बघायचं आणि जर गोळा बळत नसेल तर त्यामध्ये थोडस दूध किंवा तुपाचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने इथे एक मी साचा घेतला त्याला थोडस तुपाने ग्रीस करून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोळे करून ह्या दोन्हीही मोतक्याच्या साच्यामध्ये आपण भरून घ्यायचं आणि मस्त असे खव्याचे मोदक आपण करायचे मला तर मोदक बनवायला खूप म्हणजे खूप आवडतं आणि मला हे बाप्पा साठी करायचं खूप आनंद देखील वाटतो आणि घरीच बनवलं असेल तर सगळ्यांना खूप छान वाटतं खायला देखील तर तुम्ही नक्की एकदा हे ह्या गणपतीत करून बघा तर एक्स्ट्रा च जे काही वरती होतं साचाच्या तर ते मी काढून टाकले आणि त्यानंतर आता आपण हा जो साचा आहे तो ओपन करून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा नेहमी मोदक काढताना साच्याच्या खालून ते उचलायचे म्हणजे हे मोदक अजिबात तुटत नाहीत आणि बघा किती मस्त तसा आपला हा खवा मोदक जो आहे हा तयार झालेला आहे दिसायला तर खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतोय जसा आपण बाहेरून विकत आणतो अगदी तसाच हा तयार झालेला आहे खूप छान रेखीव आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक जे आहेत ते करून घेऊयात हे मोदक कुणीही बनवू शकत त्यामुळे तुम्ही घरामध्ये हे मोदक बनवत असताना तुमच्या मुलांना देखील ते मोदक करताना सोबत घेऊ शकता. म्हणजे त्यांना देखील खूप आनंद वाटेल हे मोदक करताना आणि एक कप मिल्क पावडर मध्ये साधारणपणे हे अकरा मोदक तयार होतात माझ्या मोदकांची साईज थोडीशी मोठी आहे जर तुमच्याकडे साचा लहान असेल तर तुमचे मोदक आणखीन देखील जास्त होऊ शकतात तर हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मधून कळवायला विसरू नका हे मोदक जर आवडले असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन एका व्हिडिओवर भेटूयात तोपर्यंत धन्यवाद